नमस्कार मित्रांनो तर सक्सेस डिजिटल क्लास या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे स्टडी मोटिवेशन सक्सेस व लेटेस्ट न्यूज या मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा तर आज आपण नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे तुमच्याकडे तर पुणे युनिव्हर्सिटी समर एक्झाम रिझल्ट दोन हजार एकवीस तर कशाचा रिझल्ट पाहणार रा आहोत आपण तर बी ए दोन हजार एकोणीस क्रेडिट पॅटर्न एफ वाय एस वाय टी वाय बी ए दोन हजार एकोणीस क्रेडिट पॅटर्न याबद्दल आपण आलेली अपडेट पाहणार आहोत तर कॅप थ्रू युनिव्हर्सिटीने दिलेली कॉलेजला मार्क अपलोड करण्यासाठी तारीख दिलेली आहे सात ऑक्टोंबर तर कॉलेज का अपलोड करणार याच्या मागचे काहींना सत्य माहीत नाही तर यावर्षी फर्स्ट इयर व सेकंड इयरचे पेपर कॉलेज स्थरावर चेक झाले आहेत म्हणून ते मार्क कॉलेज स्थरावरून सात ऑक्टोंबरपर्यंत अपलोड करण्याची परवानगी त्यांना दिलेली आहे सात ऑक्टोंबर नंतर आपला एक आठवड्यानंतर सात ऑक्टोबर नंतर म्हणजे चौदा ते पंधरा पर्यंत आपले रिझल्ट डिक्लेअर होण्याची शक्यता आहे तर काय म्हणतील मग चे तर युनिव्हर्सिटी एफ वाय आणि एस वायचे रिझल्ट चौदा ते पंधरा तारखेपर्यंत लागतील तर चे तर आपण म्हणणार सर्व पेपर युनिव्हर्सिटी काही चेक करण्यासाठी गेले तर त्याचा रिझल्ट आधी लागला पाहिजे पण ही शंका मला ठेवू नका कारण की चे काही मध्ये असलेले विद्यार्थी एस वायचे काही विषय बॅक होते त्यामुळे त्यांचा रिझल्ट लागल्याशिवाय त्यांचा वायचा रिझल्ट शो होणार नाही त्यामुळे आधी वाय एस वायचा रिझल्ट लागेल मग टी वायचा रिझल्ट लागेल तरी मार्क अपलोड करण्यासाठी सात ऑक्टोंबर तारीख ही कॉलेजांना दिलेली आहे त्याच्या एका आठवड्यामध्ये एफ वाय वाय टी ए दोन हजार एकोणीस चा रिझल्ट लागेल अशाच नवनवीन नौ अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व लिंक शेअर करा